कशी झाली कालची मीटिंग? कुठे गेला तर जेवायला? हॉटेल स्मॅश कॉन्टिनेंटल मध्ये. वाव, सॉलिड हॉटेल आहे ना ते. मी ऐकले त्या हॉटेल बद्दल. 3 स्टार आहे. मजा आली असेल ना? खूप एन्जॉय केला असशील तू. खरं सांगायचं तर फारसं नाही. काल माझ्या मनात वेगळ्याच विचारांचं काहूर उठलं होतं. अगं, का तू तिकडे जेवायला गेली होतीस का स्वतःचं डोकं खाजवायला? खरं सांगू सुनीता तुला, काल मला माझ्या आणि समीरच्या राहणीमानातला फरक प्रकर्षानं जाणवला. राहणीमानातला फरक? हो. अगं, लहानपणापासून कारशिवाय कुठेही गेलेला नाहीये तो. प्रत्येक गोष्टीसाठी हाताशी नोकर असल्याची सवय झाली आहे त्याला. अगं, अगदी कपडे शिवायचेच म्हणलं ना तरी टेलर त्यांच्या घरी येतो. एखाद दिवशी जरी एअर कंडिशनर खराब झाला ना तरी त्याचा जीव कासावीस होतो. अगं, मग ह्या सगळ्याचा तुझ्याशी काय संबंध आहे? सुनीता, मला आयुष्य घालवायचंय त्याच्या बरोबर. अगं, मग ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याही अंगवळणी पडतील की? कशावरून? आणि नाही पडल्या तर? हे बघल का, मी तुला एक सिंपल लॉजिक सांगते. गरीबी अंगवळणी पडायला खूप त्रास होतो, पण श्रीमंती अंगवळणी पडायला फारसा वेळ लागत नाही. इन सिंपल वर्ड्स, हायर लिव्हिंग स्टँडर्ड अंगवळणी पडायला त्रास होत नाही. आणि ते माझ्या अंगवळणी पडायच्या ऐवजी मला त्याचा न्यूनगंडच वाटत राहिला. आता कसं बोललीस? मी तुझ्याशी या विषयावर बोलणारच होते. तुझ्यात ना आत्ताच कुठेतरी एक इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झालाय. तू डेव्हलप होण्याच्या आधीच यू शुड ओव्हरकम इट. अगं सुनीता, आपल्याला ज्या जीवन पद्धतीची लहानपणापासून सवय झालेली असेल ती अशी अचानक कशी बदलता येईल? बदलता येईल, रादर ती कधी बदलली हे तुला कळणार सुद्धा नाही. मला नाही वाटत. एका माझ्यावर विश्वास ठेव. मी सांगते ते ऐकशील जरा? लग्न झाल्यावर प्रत्येक जण आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तू स्वतःचा न्यूनगंड जरा बाजूला ठेव आणि जरा समीरकडे बघशे. त्याच्याही तुझ्याकडनं काहीतरी अपेक्षा असणारच ग. इतर लहानपणापासून त्याला आई नाहीये, त्यामुळे लहानपणापासूनच दुरावलेलं घरपण तुझ्यामुळे परत येईल असं त्याला वाटत नसेल. आणि तू सुद्धा त्याला घरपण देण्याच्या प्रयत्नात कधी त्या घरात सामावून जाशील तुला कळणार सुद्धा नाही. बिलीव मी. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. ए सदा, मला आता 2 पानं हवीत. ए सदा, सकाळपासून मी मागे लागले, तू लक्षच देत नाहीयेस. कशाबद्दल बोलतेस तू? आज मला बटाटे वडे खावेसे वाटतात. नको नको, तुला त्रास होईल. आता आणखी कसला त्रास होणार? पोट आधीच बिघडले. म्हणूनच म्हणतोय तुला आणखी त्रास होईल आणि कालपासून तुला धाप लागते ना. तू अगदी दुष्ट आहेस. मी काही मागितलं ना की कधीच आणून देत नाहीस. मग न मागता मला गजरे बिजरे कसे रे आणून दिलेस? हे बघ, वडे खाताना ना तुझा कंट्रोल राहत नाही आणि मग तुला त्रास झाला म्हणजे. अरे मी फक्त 2च खाईन, मग तर झालं की नाही बघू. चलो चलो चलो, आपकी खिदमत में गरमागरम वडे हाजिर है. अरे तुला कसं कळलं पार्वतीला वडे खायचे? मग
तो माझा मुलगा आहे हो किनारे पांडू. हो ना, इतक्या शंका आहे का तुमचा? ना नक्की काहीतरी डाव आहे. तू त्याला आधीच सांगितलं असशील गुप्ती. नाही मी नाही सांगितलं आजोबा. त्या डाव बिव काही नाही. अहो इथल्या कॅन्टोला खूप छान वडे तळतो तो, आणि आता तळतं तर मला आजींची आठवण झाली म्हणून मी घेऊन आलो गरमागरम वडे. घेऊ ना. झालं ना तुझ्या मनासारखं. आणि आता या डावाचं काय? नाही तुम्हाला नको आहेत का तसं सांगा मला. म्हणजे आम्हीच दोघं खातो काय डावाचं काय? पेशन्स खेळत बस ना. खेळते 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 आनंद फक्त बघू नका इकडे. छान आहेत रे पांडू. काय हे बघा पांडू, तुम्ही जे आता खेळणार ना त्याला पेशन्स म्हणतात. पेशंट नाही खेळा. हे पार्वती काय म्हणते? हे मगापासून दोनदा पांडू पांडू बोलले, आता पार्वती बोलले. मला चालेल एक एक. गे गे गे. अरे मग एवढा लाजतोस कशाला? मागायचं सरळ हो की नाही रे पांडू. सुनीता हे परवा आपले हे रवी सर विचारत होते. काय? हेच म्हणजे आपल्या याच्याबद्दल. याच्याबद्दल म्हणजे कशाबद्दल विचारत होते? अग आपलं ठरलं नाही का ते हे प्रकाश तू नीट काय ते सांगणार आहेस का? काय म्हणाले रवी सर? अग म्हणजे मी तुला विचारलं नाही का हे ते आपलं याच. प्रकाश तुझी हा ही ह्याची भाषा बंद करून तू मला काय विचारलंस ते जरा सांगणार आहेस का? आपल्या लग्नाबद्दल. प्रकाश कमॉन, आता आपलं सगळं एवढं ठरलंय तरी सुद्धा या विषयावर बोलायला तुला इतका वेळ लागला. नाही मला वाटलं तुला आवडणार नाही वगैरे. पुरे आता. बरं सांग रवी सर काय म्हणाले? हा रवी सर म्हणाले की तुझा चॉईस खूप चांगला आहे. सुनीता इज अ व्हेरी व्हेरी गुड गर्ल. ओके. आणि माझ्या चॉईस बद्दल काहीच बोलले नाही ते. अगं त्यांचं ओपिनियन माझ्याबद्दल चांगलंच आहे. चांगलं म्हणजे वेंधळ्या गोंधळ्या असच ना? तर तुला आवडलोय ना, पास झालं की मग. वारे वा, सगळं काही तूच ठरवायचंस? म्हणजे मी तुला आवडलो नाही? हा म्हणजे ओके ठीक आहेस. वेल ओके. तू पुन्हा विचार करू शकतेस. तसं मला डॉक्टर दिवाण विचारतच होते. कमॉन प्रकाश, केवढा लगेच रागवतोस रे तू. एनिवे डॉक्टर दिवाण मला वेगळ्याच गोष्टीबद्दल विचारत होते. कशाबद्दल? काही नाही, मी त्यांना असिस्ट करावं अशी त्यांनी मला ऑफर दिली. ते काहीतरी नवीन पॉलिक्लिनिक सुरू करणार आहेत. ते म्हणाले नंतर तुला प्रॅक्टिसही सुरू करता येईल. काय सांगू त्यांना? स्वच्छ नकार दे. अरे का? त्यांची ऑफर एवढी चांगली आहे आणि तुला नाही वाटत की अनुभवाच्या दृष्टीने सुद्धा खूप काही महत्वाचं आहे ते? काही गरज नाहीये त्याची. आपल्या हॉस्पिटलमध्ये मिळतोय तेवढा अनुभव पुरेसा आहे. आणि त्यासाठी त्या दिवाणांकडेच कशाला जायला पाहिजे? प्रकाश अरे एका ऑफरच्या दृष्टीने त्या गोष्टीचा विचार कर ना. मग तुला काय करायचं ते कर ना, मला कशाला विचारतेस? हो जॉईन, मला उगाच विचारू नकोस. पण एकच सांगतो, तो दिवाण चांगला माणूस नाहीये.
त्याचा नक्की काहीतरी डाव असणार याच्यात नक्की. ओके मी नाही सांगते त्यांना. तुझ्या मनाप्रमाणे झालं ना खुश. आणखीन काय? अरे हो सुनीता, आपल्या हॉस्पिटलमध्ये एक खूप छान म्हातारा जोडपं ऍडमिट झालंय. हा खूप लवेबल आहेत ग दोघ, विशेषतः त्या आजी तर इतक्या छान आहेत. पण दुर्दैव बघ, त्या आजीना कॅन्सर डिटेक्ट झालाय. जी दोघच जण आहेत ती खूप नर्वस झालेत. आपल्या पांडूच्या ओळखीचे आहेत. पांडू तर इतका नर्वस झालाय. अरे हो सुनीता, पांडूवरनं आठवलं, मला वाटत त्या पांडूला त्या चिठ्ठी बद्दल माहिती आहे. कुठल्या चिठ्ठी बद्दल म्हणतोय? असं काय करतेस त्या किशोर कुमारच्या काकांबद्दल बोलतोय मी, त्या चिठ्ठी बद्दल. काय सांगतोयस काय तू? काय माहितीये पांडूला? मी काही जास्त चौकशी केली नाही, पण पण हे बघ, म्हणजे काका गेले त्या रात्री पांडूच ड्युटीवर होता, त्यामुळे काकांना सगळ्यात शेवटी कोण भेटला असेल हे पांडू सांगू शकण्याची शक्यता जास्त आहे. बघ मी तुला सांगत होते, तरी सुद्धा तू त्या चिठ्ठीला काही एक किंमत दिली नाहीस. किंमत मी आताही देत नाहीये, पण पण मी अजूनही म्हणते ती चिठ्ठी वाटे तितकी साधी सोपी नाही आहे, अतिशय महत्वाची आहे ती चिठ्ठी. लवकर घरी जायचं म्हणतोय. बरं वाटत नाही, जरासं अनकम्फर्टेबल वाटतंय. साहजिकच आहे, आता तुम्हाला स्टाफ रूम मध्ये अनकम्फर्टेबलच वाटणार, बरेच दिवस सवय मोडली आहे ना तुमची. नाही केव्हा तरी सिरियसली बोलत जा, नेहमी तसं वाकडं बोलणं बरोबर नाही. कमाल आहे हे. म्हणजे काय माहितीये का, की दोन शिवीगाळ करणाऱ्या लोकांपैकी एकानं दुसऱ्याला एखाद्या दिवशी मनाचे श्लोक म्हणत जा असा उपदेश करण्यासारखं झालं. म्हणजे तुम्ही नेहमीच वाकडं बोलताय तुम्हाला मान्य. ऑफकोर्स मी कधीच नाकारत नाही, पण आजकाल तुमचंच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. म्हणजे नाही, म्हणजे कुठे गेली तुमची महत्वाकांक्षा, सगळ्यांना वठणीवर आणण्याची भाषा? महत्वाकांक्षा अजूनही आहे, पण सगळ्यांना वठणीवर आणण्याची भाषा मात्र अगदी चुकीची होती. पण त्या महत्वाकांक्षेसाठी सुद्धा आजकाल तुम्ही काही करताना दिसत नाही. म्हणजे मी काय करावं किंवा मी काय करताना दिसावं अशी तुमची इच्छा आहे? नाही, पूर्वी जे करत होता तेच. नाही म्हणजे दुसऱ्यांची लफडी कुलंगडी शोधणं किंवा डॉक्टर गोखल्यांची बदनामी करण्यासाठी जेवढं काय करता येणं शक्य आहे तेवढं करणं. काय म्हणताय काय तुम्ही, एवढ्या वाईट गोष्टी मी करत होतो? अर्थात हो, तुम्हाला कित्येक वेळा मी सुद्धा मदत केली त्याच्यात ना. अच्छा, म्हणजे माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा एवढ्या वाईट गोष्टी करत होतात का विनाकारण? नाही म्हणजे मला निदान महत्वाकांक्षा तरी होती हो, तुमचं काय? नाईक तुमचं काय, कशासाठी? नाईक तुमच्या स्वभावाची मला नेहमीच गंमत वाटत आली. तुम्ही मला मदत करत होतात आणि त्याच वेळेला माझ्याविषयी डॉक्टर गोखल्यांना सांगत होतात. खर तर डीन होण्याची इच्छा सुप्तपणे तुमच्या मनात देखील होती, परंतु डॉक्टर गोखल्यांना माझ्याबद्दल सगळं सांगूनही शेवटी मीच डीन होणार आहे असं दिसायला लागल्यावर तुम्ही माघार घेतली. याला यशस्वी माघार असा एक खुळचट शब्द आहे आपल्याकडे, यशस्वी माघार. आणि आता पुन्हा तुम्ही मला डोचू पाहताय. नाही की असं का झालंय तुमचं? खरं आहे तुमचं म्हणणं, पण याला सगळ्याला एकच कारण आहे, अपयश. आयुष्यात बऱ्याच संधी आल्या माझ्या समोर, पण काही ना काही कारणाने ते हुकतच गेले. कुठलीच संधी साधू शकलो नाही मी.
त्या अपयशानं पार खचून गेलो. संधी साधण्याचे ती साधण्याचा प्रयत्न करण्याची सुद्धा उमेद उरली नाही. उलट दुसऱ्याची संधी कशी हुकवता येईल याचाच मी विचार करायला लागलो. बघा नाईक, आयुष्यामध्ये आपण ठरवलेलं सगळं आपल्याला मिळतच असं काय नाही. त्यामुळे काळाबरोबर बदलण्याचा प्रयत्न आपण आपला करायचा. ओके, मी निघतो. पन्नास वर्ष झाली नाही आपल्या लग्नाला, खरच वाटत नाहीये. तुला शक्य असत ना तर तू घरातल्या सगळ्या वस्तू मला इथे आणायला सांगितल्या असतेस. सगळ्या नाही काही. अरे आता तू घरी गेलास ना म्हणून फक्त अल्बम मागून आणवलंय मी. आणखी काय मागितलं रे? मला ब्रिज कॉम्पिटिशनच्या वेळेला मिळालेली ट्रॉफी आणि रिटायर होताना तुला आराम खुर्ची मिळाली ती ती आण म्हणून नाही का सारखी बुणबुण लावली होतीस माझ्या मागे. आपण रिटायर झालो ना त्यावेळेला झालेले निरोप समारंभ सुद्धा मला अजून आठवत आहेत. पार्वती, माझ्या नंतर 3 वर्षांनी तू रिटायर झालीस ना ग. ऑफिस मधलं तुझं निरोपाला दिलेलं उत्तर म्हणून केलेलं भाषण माझ्या अजून चांगलं लक्षात आहे. काय घाबरला होतास रे तू? पण भाषण मात्र छान केलंस. कसं सुचलं कोणास ठोक. मला वाटतं आपण इतकी वर्ष ज्या सहकाऱ्यांच्या सहवासात काढली ना त्या सहवासाला आता मुकणार. या भावनेतून मी आपोआपच मला वाटतं चांगलं बोलून गेलो. आपण दुरावणार, कदाचित पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. ही भावनाच माणसाला सर्व काही शिकवून जाते. नाही जुनं प्रेम उफाळून येत, एकमेकातली कटुता क्षणभरासाठी का होईना जाणवत नाही. जुनी नाती नव्याने कळतात. आपल्या बोलण्यावरून मला आठवलं कोण भेटला असेल मला. कोण? आपला बरव्या. कोण? गजा. अजून तसाच उत्साही आहे ग. मला विचारत होता ब्रिज टुर्नामेंट मध्ये आपण भाग घेऊया का. इथे आयुष्याचा ब्रिज संपत आलाय तरी हा आपला तसाच. ए पण तुझ्या त्या ब्रिजच्या टोळक्यापाई माझी मात्र खूप धावाधाव व्हायची. भजी आणा, वडे आणा, गरमागरम कॉफी, नसते ऑर्डरी सोडायचे रे सगळे. हा पण मजा तशीच यायची. हा मजा तुमची पण मी दमायचे स्वयंपाकघरात. तुम्हा पुरुषांचं बरं असतं रे. घरात आलात ना की तंगड्या पसरून ऑर्डरी देण्याची मुभा असते तुम्हाला. पण आता तू त्याची भरपाई करून घेतेस का नाही. पण खरंच पार्वती, आपल्यासारख्या अप्रकाशित लोकांच्या आयुष्याला ह्या गोष्टी किती सुसह्य करतात. नाही तुझ्या कविता, माझा ब्रिजचा छंद, तो आपला मित्र परिवार, ते सगळे समारंभ आणि तरीही शेवटी आपलेच उरणारे आपण. या सगळ्या जुन्या आठवणी आपल्या आयुष्याला खूप सुसह्य करतात. म्हणूनच तर मी लग्नाचा अल्बम मागून घेतला. मला फोटोतल्या तरुणपणीच्या तुला भेटायचं होतं. मला
कित्येक नातेवाईकांना खुणवायचं होत. सगळे भेटले, त्या सगळ्या फोटो मध्ये ना माझ्या आईचा पण फोटो होता. सदा तुला माहितीये माझ्या लग्नामध्ये माझी आई दिसायची ना तशी दिसते मी आता. खूप बरं वाटलं मला, स्वतः आई होणं काही जमलं नाही मला, पण माझीच आई झाल्याचं समाधान वाटलं मला.